एकटी असलेल्या अनेकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम त्यांच्याकडून आहे या संस्थेनं अनेक महिलांच्या हाताला काम देऊन त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणलेत या संस्थेच्या माध्यमातून अनुराधा भोसले यांनी केलेलं काम मानवतेचं आहे असं प्रतिपादन डॉ रवी गोडसे यांनी केलं कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीनं स्वर्गीय भास्कर लालासो पवार यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराचं वितरण रविवारी सायंकाळी करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताबाई पवार होत्या तर कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉक्टर सूरज पवार डॉ रेशमा पवार प्रमुख उपस्थित होते वीट भट्टीवरील आणि भंगार गोळा करणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम अनुराधा भोसले यांनी केलंय आपल्याकडं समस्या अनेक आहेत मात्र समाजसेवक कमी आहेत पण अनुराधा भोसले यांनी औनी आणि एकटी संस्थेच्या माध्यमातून शेकडो निराधार महिला आणि मुलांना आत्मसन्मान मिळवून दिला त्यांचं हे मानवतेचं काम अतुलनीय आहे असं डॉ रवी गोडसे यांनी सांगितलं आजवर अनेक पुरस्कार मिळालेत पण स्वर्गीय भास्कर पवार यांच्या स्मरणार्थ मिळालेला जीवनगौरव पुरस्कार नोबेलपेक्षाही मोठा असल्याची भावना अनुराधा भोसले यांनी व्यक्त केली कॅन्सरसारख्या आजारातून रुग्णांना बाहेर काढून त्यांना नवं जीवन देण्याचं काम डॉ सूरज आणि रेश्मा पवार आहेत त्यांचं एकटी संस्थेला नेहमी सहकार्य मिळाल्याचं अनुराधा भोसले यांनी नमूद केलं यावेळी डॉ संदीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला डॉ किरण बागुल डॉ ऋषिकेश नील पवार डॉ आदिती सहा डॉ योगेश अनाप डॉ प्रथमेश पवार डॉ चैतन्य पाटील डॉ किरण दोशी यांच्यासह वैद्यकीय तज्ज्ञ रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते